लाईव्ह शोध सत्य बातमीचा। दोन उपसरपंचांची निवड करणाऱ्या तळेगाव ढमढेरेच्या सरपंच अंकिता भुजबळ आता प्रशासनाच्या रडारवर। आताची सर्वात मोठी बातमी आणि महत्त्वाची बातमी हाती येत आहे शिरूर तालुक्यातून। महाराष्ट्रात सध्या राजकीय अनोखे प्रकार घडत असताना राज्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री कार्यरत आहेत। त्याच धर्तीवर शिरूर तालुक्यातील पुढाऱ्यांचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीने स्वाती लांडे आणि मनोज आल्हाट हे दोन उपसरपंच चक्क एकाच दिवशी निवड करून सर्वांच्या नजरा वळल्या आहे। मिळालेल्या माहितीनुसार माजी उपसरपंच राहुल भुजबळ यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागेवर निवडणूक घेण्यात आली। स्वाती बाळासाहेब लांडे आणि मनोज आल्हाट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। शेवटच्या सत्रामध्ये मनोज आल्हाट यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने अधिकृतरित्या बिनविरोध स्वाती लांडे यांची उपसरपंच म्हणून निवड करत असल्याचे सरपंच अंकिता भुजबळ यांनी जाहीर केले। मात्र काही वेळातच मनोज आल्हाट यांना देखील उपसरपंच नियुक्तीचे पत्र देत निवड करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले। ग्रामपंचायत प्रोसिडिंग बुकमध्ये ठराव हा एकमेव उपसरपंच स्वाती लांडे यांच्या नावानेच केल्याने दुसऱ्यांदा नेमणूक केलेला उपसरपंच कोणत्या नियमांतर्गत निवड प्रक्रिया केली याचे उत्तर मात्र सरपंच अंकिता भुजबळ यांच्याकडे नसल्याने आता त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे। ग्रामपंचायत कर बुडवल्या प्रकरणी ग्रामपंचायतच्या विद्यमान 7 सदस्यांवर टांगती तलवार असताना आता बाहेर राहून गावपाडा गाव पातळीवर राजकीय डाव खेळणाऱ्यांमुळे आता आदर्श सरपंच असणाऱ्या अंकिता भुजबळ यांचे सरपंच पद देखील धोक्यात आले आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी यांनी गट विकास अधिकारी महेश डोके यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता दोन उपसरपंचांना निवड करता येतच नाही, जर केले असतील तर कायद्यामध्ये तशा प्रकारची तरतूद नसल्याने आढळून आल्यास अथवा तक्रार प्राप्त झाल्यास सरपंच उपस्थित ग्रामपंचायत सदस्य या सर्वांवर कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करता येईल। भौगोलिकदृष्ट्या आणि लोकसंख्येनुसार सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत कार्यभार सांभाळण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दोन उपसरपंच नियुक्त करण्याची परवानगी सरपंच अंकिता भुजबळ यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती, मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही। राज्यातील हा दोन उपसरपंचांचा हा पहिलाच पेच प्रसंग असल्याने दोन उपसरपंचांची निवड करताच तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतकडे तक्रार अर्जामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सरपंच अंकिता भुजबळ आता या प्रकरणातून कसा मार्ग काढतील, राजकीय डावपेच आणि स्वार्थाची पोळी भाजून घेणाऱ्या हितशत्रूमुळे आपल्या सरपंच पदाला अडचणीत आणतील का, खरा प्रश्न आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर, तळेगाव ढमढेरे। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।